आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते माकपाचं पुन्हा एकदा महामार्गावर लाल वादळ हजारो शेतकऱ्यांचं लॉग मार्च मुंबईकडे रवाना शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला द्यावा वनजमिनीचा हक्क मिळावा वीज बिल माफ करावं शेतकऱ्यांना 12 घंटे विद्युत पुरवठा पुरवावा जुनी पेन्शन योजना लागू करावी सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करावा यासह विविध मागण्या मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं 4 वर्षानंतर पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई शेतकऱ्यांचा पायी लॉग मार्च मोर्चा रवाना झालाय या मोर्चामध्ये सुमारे 15,000 शेतकरी सहभागी होणार आहे दुपारी 12 वाजता माकपाचे नेते माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली सोमवारी दिनांक 13 रोजी सकाळी 8 वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत अजूनही बऱ्याच मागण्या मान्य न झाल्यानं शिवाय 4 वर्षानंतर पुन्हा तेच सत्तेवर असल्यानं उर्वरित मागण्यांची सरकारला जाणीव करून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय ते शेतकऱ्यांच्या शेतीविषयक जी घेतलेली कर्जे आहेत ती कर्जे माफ करून 7-12 करोड केला पाहिजे तिसरी जी मागणी असून शासकीय आणि निमशासकीय याच्यामध्ये सर्व्हिस मध्ये लागलेले कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तिसरी जी मागणी आहे ती अंगणवाडी आशा त्याचबरोबर मदतनीस डाटा ऑपरेटर ग्रामरोजगार सेवक पोलीस पाटील हे संबंध जनतेशी निगडीत असलेले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सरकारचं नियमितपणे वेतन लागू करावं वेतन श्रेणी लागू करावी आणि त्यांना त्या सरकारच्या नोकरीचा भाग म्हणून घेतलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि अशाच अजून जवळजवळ 5-6 मागण्या या सर्व महाराष्ट्रव्यापी जनतेला लागू होणाऱ्या अशा प्रकारच्या मागण्या आम्ही ठेवलेल्या आहेत याचा सरकारला कुठल्याही प्रकारचा नुकसान नाही आहे भार पडणार नाही आहे फक्त ही पेन्शन योजनेची मागणी आहे तिचा थोडासा भार होईल परंतु बाकी मात्र मागण्या या मान्य केल्या तर सरकारला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे निघणाऱ्या लॉग मार्चला सरकार पॉझिटिव्हली घेईल अशा प्रकारची आमची अपेक्षा पण आहे न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक